आम तुला साहेबांना बांधलं होतं तसं या सरकारनं नीट करण्यात द्या. आणखीन बाकी काय झालं, तुटफूट काय झाली, मोडतोड झाली, पत्र गेली, काही फडच्या फुटल्या, काही भीती गेल्या, सापही नाही राहिली दुरुस्त करा म्हणून. नाव सांगा तुमचं. मोहन अकोडवाला अनु साळुंके. आणली गाडी चालवतील का मला? घरी पास आहे ना, ईस्ट आहे बंद होत्या, 7 महिने झाले बंद आहे आता, तर ती घर फ्री नाही का तुम्हाला? फ्री नाही का प्रवास? आहे ना फुकट आहे ना, पण यंदा लेणी केलं यंदा बंद होत जाफराबादला येऊन लागत. पास काढायला यावं लागतं का? बर, लगेच देऊन टाकते ते यायचं तिथं. हा नाही सध्या हिंडू नका, कोरोनामुळे हिंडू नका तुम्ही. बाबा कधी बांधलं होते स्मारक? हे आंतरल्यानं बांधलं होत त्या काळात, त्या तारखेला आमचे साहेब होता ना, त्यानंच दिलंय. मग त्याच्या बाद आधी मरत पाहिजे ते सांगू. जय जीवंडू साळुंके, तातेराव तातेराव सांडू दोघ भाऊ दोघ जण. श्रीपद मुखर्जी किती झाले? 4 झाले. आता परगावची मरेल हीट बावडीचा सोलाजी कोलते, डायंगळाची मथरी माझी परदेशी. बरं, आता या स्मारकाची दुरावस्था झाली, काय वाटतं तुम्हाला? स्मारकाची आता दुरावस्था झाली, तुटलं आता हे फुटलं, तुटलं हे घरी गोठे, पण करीन कोण, म्हणजे काहीच नाही राहिलं असं झालं. तुटत तुटून गेलं, मोडतोड झाली बा हे म्हणायचं. आता काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे सरकारनं? काय करायला पाहिजे? बांधकाम करायला पाहिजे, दुसरं काय? तुमचं नाव सांगा मला. मोहन अकोडवाला अनु साळुंके. दादा, 1981 मुख्यमंत्री AR आंतुले असताना राज्यामध्ये 210 ठिकाणी ज्या ज्या लोकांनी या देशासाठी बलिदान दिले त्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. विशेष बाब म्हणजे एकाच दिवशी पूर्ण राज्यामध्ये या वास्तूचे उद्घाटन अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आले. 1981 तर आज जागेत शासनाला कुठल्याही प्रकारचं या वास्तूसाठी भरीव असा फंड न दिल्यामुळं या वास्तू आज मितीला पाहण्यासारख्या राहिल्याने आणि म्हणून शासनाने या वास्तू खरं म्हणजे एखाद्या चांगल्या सक्षम संस्थेला तरी वर्ग केल्या पाहिजे, नसता शासनाला भरीव निधी देऊन या वास्तू पाहणाऱ्याचं एक अट्रॅक्शन ठरलं पाहिजे, पाहणाऱ्याला या वास्तू बघून प्रेरणा मिळाली पाहिजे, अशा प्रकारची सुव्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे. या ठिकाणी त्यावेळेची कल्पना शासनाची अशी होती, या ठिकाणी एक वाचनालय असावं, समोर गार्डन असावं, कंपाऊंड वॉल असावी आणि या विभागामध्ये तहसीलदार पातळीवरचे, कलेक्टर पातळीवरचे, क्लास 1 दर्जाचे अधिकारी या भागामध्ये जर आले तर या वास्तूमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन या वास्तूचं एक दर्शन घेतलं पाहिजे. विशेषतः या भागामध्ये एखादा मंत्री महोदय म्हणा किंवा खासदार म्हणा किंवा आमदार म्हणा आल्यानंतर प्रथमतः या वास्तूमध्ये जाऊन या वास्तूचं कुठेतरी काहीतरी तिथं ते बैठकीचं एक स्वरूप त्याला आणलं पाहिजे, अशा प्रकारची शासनाची अपेक्षा होती. पण दुर्दैवानं शासनानं भरीव आर्थिक तरतूद न केल्यामुळं या अवस्था, या वास्तूची अवस्था मोडकळीस आणली आणि म्हणून आता तरी माझी शासनाला विनंती आहे,
या स्मारकाची एखाद्या सक्षम संस्थेकडे सुपूर्द केली पाहिजे किंवा शासनाला भरीव अशी फंड दिली पाहिजे।